कारेदगा भोज ढोनेवाडी मांगूर परिसरात चुरशीने मतदान, सकाळपासूनच मतदारांच्या रांगा। ग्रामपंचायत निवडणूक मतदानाचा आज मुख्य दिवस असल्याने सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती। सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत मतदारांनी उत्साहीपणे मतदान करून मतदानाचा हक्क बजावला। कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत कारदगा भोज ढोनेवाडी मांगूर मानकापूर परिसरात चुरशीने मतदान झाले। सकाळी 7 पासून दुपारी 1 पर्यंत 75% मतदान झाले होते। अपंग वयोवृद्धांना ने आण करण्यासाठी व्हीलचेअर्सचा वापर करण्यात आला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सायंकाळी 5 नंतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान पेट्या निप्पाणीला चोख पोलीस बंदोबस्त मध्ये नेण्यात आल्या। ढोनेवाडी येथे एकूण 4 वार्ड मध्ये 3017 मतदारापैकी 2737 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून 90.78% मतदान केले। वार्ड 1 मध्ये 760 पैकी 687, वार्ड 2 मध्ये 746 पैकी 670, वार्ड 3 मध्ये 703 पैकी 647, तर वार्ड 4 मध्ये 808 पैकी 734 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। बोरगामवाडीत 1129 पैकी 988 म्हणजे 89.70%, कारदगा येथे 6798 पैकी 5886 म्हणजे 89.84%, बारवाड येथे 2376 पैकी 2122 म्हणजे 89%, तर भोज येथे 7372 पैकी 7153 म्हणजे 85.93% मतदान झाले। मांगूर येथे 5771 पैकी 5365 म्हणजे 90%, मानकापूर येथे 7239 पैकी 6272 म्हणजे 87%, चांदशिरदवाड येथे 2477 पैकी 2188 म्हणजे 88.33%, कुन्नूर येथे 6313 पैकी 5761 म्हणजे 91.26%, तर कसनाळ येथे 925 पैकी 656 जणांनी मतदान केले। आज उमेदवारांचे भावित मतपेटीत बंद झाले असून मतदारांनी कौल कोणाला दिला हे बुधवारी समजणार असल्याने उमेदवारांना निकालाची धाकधूक, तर नागरिकांना कोण निवडून येणार याची प्रतीक्षा लागली आहे।